दिनांक 27/6/2023 रोजी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जयस्तंभ चौकामध्ये दोन इसम चोरीची मोटरसायकल घेऊन आलेले आहे. त्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली असता ते दोन इसम म्हणजे सागर प्रताप वाघ आणि विनोद कैलास शेवाळ हे दोघं राहणार साकळी तालुका जिल्हा बुलढाणा यांच्याकडून दोन मोटरसायकल त्या आम्ही विचारपूस दरम्यान हस्तगत केल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी जो रिसिव्हर होता त्यांचा म्हणजे ज्यांनी त्यांच्याकडून घेतलेल्या होत्या तो म्हणजे मंगेश पोपळगड आपण साकडीचा हा मुख्य रिसिव्हरकडून त्यांनी त्या गाड्या घेतलेल्या होत्या आणि एकूण 5 गाड्या आम्ही त्या साकडी गावातून सुरुवातीला रिकव्हर केल्या आणि त्याने मंगेश पोपळगड याने दोन जे चोऱ्या करणाऱ्या धर्मा मांडळकर आणि रवी निकम हा फरार आहे. त्याचं सध्याचं लोकेशन म्हणजे राजस्थानमध्ये आहे. तर असे दोन हे चोरांकडून म्हणजे या जो रिसिव्हर होता मंगेश पोपळगड यांनी 5 गाड्या आणि आधीच्या 5 अशा एकूण 11 गाड्या आणि जाफराबाद पोलीस स्टेशनला आम्ही जे सुरुवातीला जी मिळाली होती अशी एक गाडी अशा 13 आपल्या 11 गाड्या यामध्ये रिकव्हर केलेल्या आहेत. आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनला दिलेल्या आहे. याच्यामधून मेहकर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे. जाफराबादचे 2 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि इतर 7 गाड्यांचे रजिस्ट्रेशन नसल्यामुळे त्या कुठे म्हणजे कुठलं त्यांचं लोकेशन आहे किंवा कुठल्या ठिकाणाहून त्या गाड्या आहेत यांचा अद्याप पत्ता मिळणं बाकी आहे. त्याचं संबंधित आम्ही ऑटोमोबाईल कंपनीकडून माहिती काढून त्याचा आम्ही पाठपुरावा करून त्याचा ॲड्रेस त्याच्या मालकांचा ॲड्रेस आम्ही शोध घेत आहोत.